आता बातमी आहे पुण्यातून. पुण्यात सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिसांनी दुकानं त्यांची बंद केली असून पुण्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल न केल्यामुळे पुण्यातील व्यापारी आता आक्रमक झालेत. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले असून त्यात पुणे शहर आणि जिल्ह्याचा समावेश नाही आणि यामुळेच पुण्यातील दुकानं नियमानुसार बंद ठेवण्याचा सरकारी निर्णय हा घेण्यात आला. या सरकारी निर्णयाला झुगारून पुण्यात सर्वत्र आता दुकानं सुरू ठेवण्यात आली आणि यावरतीच पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पोलिसांनी दुकानं बंद केलेली आहेत. या व्यापाऱ्यांवरती आता गुन्हा दाखल होणार असल्याचं कळत आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी. प्राची, खरंतर पुण्यातले व्यापारी हे आधीपासूनच संतप्त होते कारण मुंबईकरांसाठी वेगळे नियम, वेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी वेगळे नियम आणि पुण्यातल्या व्यापाऱ्यांसाठी वेगळे नियम असं त्यांचं म्हणणं होतं. आता सध्या त्यांचं काय म्हणणं आहे, कारण त्यांनी सरकारचे नियम झुगारून दुकानं चालू ठेवलेली आहेत, त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. प्राची, एक प्रकारचं असहकार आंदोलन हे पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुरू केलेलं होतं. त्यांची मागणी आहे की जास्त वेळ दुकानं सुरू ठेवायला परवानगी द्या, नाही तर वेळ बदलून द्या. पण आज मात्र पहिला दिवस होता 4 ते 7 दुकानं उघडे ठेवायचा आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांनी एक कारवाई केलेली आहे. महापालिकेची तक्रार दाखल करण्याचं आता काम सुरू आहे आणि त्यानंतर या सगळ्या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जाणार आहेत. आपण थेट व्यापाऱ्यांशीच बोलूया. तुमची भूमिका होती की वेळ बदलून द्या, ऐकली जात नाही आहे आणि आता थेट गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे. नाही, आता त्यांना गुन्हे दाखल करायचं त्यांचं म्हणजे ते त्यांचं कर्तव्य करतात. आम्ही आमचं कर्तव्य करतो, आम्ही आमचं डिसिजन पाहतो. त्यांना काय गुन्हे दाखल करायचे असेल ते करू शकतात. काय हा सगळा गोंधळ आहे, पण म्हणजे तुमची भूमिका आहे की वेळ बदलून द्या. तुम्ही वारंवार मागणी करता, ऐकलं जात नाही. दुसरीकडे आज दुकानं उघडी ठेवली, आंदोलन सुरू केलं आणि कारवाई होतीये. आम्हाला वेळ वाढून पाहिजे म्हणण्यापेक्षा आम्हाला आहे तेच 9 तास फक्त पुढं पाहिजे, 10 ते 7 पाहिजे. सकाळी 7 वाजता कुठलंही कोणी बाहेर येत नाही ह्या गोष्टी खरेदी करायला. 7 ते 10चा वेळ हा काहीच महत्त्वाचा नसतो. 10 ते 7 वेळ द्या ही आमची भूमिका आहे आणि आम्ही बरेच दिवस झाले ही लावून धरलेली आहे आणि दरवेळेस आम्हाला फक्त आश्वासनं दिली जात आहेत आणि त्याच्या बाबतीत कसलीही कारवाई होत नाही आहे. फक्त असं सांगितलं जातं की आपला रेट खाली आलेला नाही आहे. तर वास्तविक आता पुणे सिटीचा जर रेट जर तुम्ही पाहिला तर तो 3% आसपासच आहे. मग जिल्ह्याच्या नावाखाली सिटीला कशाला वेटीस धरलं जातं आहे, ही आमचे म्हणणं आहे आणि याचा विचार करा आणि पुणेकरी व्यापाऱ्यांना दिलासा द्या हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे. दिलासा देण्याची मागणी तुम्ही करताय. आज पोलीस आले, थेट कारवाई केली, महापालिकेचे लोक आले, काय झालं आज दुकानं उघडी ठेवल्यावर? काही नाही, आम्ही आमच्या ठरल्याप्रमाणे आम्ही आमची दुकानं उघडी ठेवलीत. 6 वाजेपर्यंत आमची दुकानं सगळी चांगली व्यवस्थित उघडी होती. 6 नंतर पोलिसांनी जबरदस्तीने आम्हाला बंद करायला लावलेत. बाकी आम्ही नाहीतर आम्ही 7 वाजेपर्यंत आम्ही ठरल्याप्रमाणे आमचं आंदोलन आम्ही 7 वाजेपर्यंत ठेवणार. उद्यासुद्धा आम्ही 7 वाजेपर्यंत चालू ठेवणार. आम्ही असहकारची भूमिका घेतलेली आणि ती आम्ही करणार. दुकानं चालूच ठेवणार तुम्ही? बघा, आमचं म्हणणं काय आहे, आम्ही काय प्रशासनाला तडा जाऊ देत नाही आहे. कुठल्या नियमाचं उल्लंघन आम्ही करणार नाही. नियमाचं उल्लंघन करत नाही आहे, तरी देखील कारवाई का? हाच या सगळ्या व्यापाऱ्यांचा सवाल आहे. आणि जे दिलासा मागताय तोही दिला जात नाही आहे, तर करायचं काय? इतके दिवस झाले, जवळपास 1.5 वर्ष झाले, व्यवहार ठप्प आहे, संध्याकाळची वेळ दिली जात नाहीये, त्यातनं सुटका द्यावी अशी मागणी ते करताना दिसतात. पाहावं लागेल सरकारकडनं आता काय केलं जात आहे. नक्कीच, आता व्यापाऱ्यांच्या याच म्हणण्यावरती सरकार किती गांभीर्याने विचार करतंय हेच प्राची बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणि आताची मोठी बातमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी समोर येते, ती म्हणजे एमपीएससीच्या फाईलवरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी राज्यपालांना एमपीएससी संदर्भात माहिती दिली होती. एमपीएससी बोर्डावरती सदस्य नेमणुकी संदर्भातली ही फाईल असून 6 सदस्य कमी पडत असल्यामुळे आणखीन सदस्यांची नेमणूक बाबत फाईल पाठवा असंही राज्यपालांनी दत्ता भरणे यांना सांगितलं होतं, आश्वासन दिलंय. आणि राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी आता महत्वाची माहितीही समोर दिली आहे. एमपीएससीच्या फाईलवरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असून राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी राज्यपाल यांना एमपीएससी बाबत माहिती दिली होती. एमपीएससी बोर्डावरती सदस्य नेमणुकी संदर्भातली ही फाईल आहे. 6 सदस्य कमी पडत होते, आणखीन सदस्यांची नेमणूक बाबत फाईल पाठवा असंही राज्यपाल यांनी दत्ता भरणे यांना आश्वासन दिलंय. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे. रामनाथ, एमपीएससीच्या फाईलवरती राज्यपालांनी स्वाक्षरी केली, अधिक अपडेट्स? नक्कीच, अत्यंत महत्वाची ही बाब आहे, कारण आपण पाहतोय की कोरोनाची राज्यात स्थिती असताना गेल्या 2 वर्षभरामध्ये अनेक एमपीएससीच्या परीक्षा ज्या आहेत ह्या कोळंबलेल्या आहेत. त्यातही एमपीएससीचा निकाल लागल्यानंतर भरती प्रक्रिया संदर्भातला जो घोळ आहे हा देखील बाकी होता. अशात आता काही तांत्रिक कारणामुळे रामनाथ यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे.
एमपीएससीच्या फाईलवरती राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. दत्ता भरणे यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली असून एमपीएससी बोर्डावरती सदस्य नेमणुकीची जी फाईल होती यावरती राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे.